खाई करते आज चिकन चिली खाई था मूल में चिकन चिली अरे वाह मस्त मस्त फ्राई करून ठेवले का हो आणि साहित्यामध्ये काय काय घेणार हे फ्राय करताना कॉर्नफ्लॉवर आणि मीठ जसं आपण पनीर चिली लास्ट टाइम बनवलेलं तसं हे मॅरिनेट करून तळून घेतलं आहे लसूण पेस्ट घेतले कांदा घेतला एक आणि एक शिमला मिरची घेतली हे फ्राय करते हो आणि मसाल्यामध्ये काय घेणार सोया सॉस घेणार डार्क सोया सॉस घेणार अजून चिली सॉस घेणार आहे कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर घेणार आहे अजून आपल्याला मीठ लागणार आहे काढून घेतलं सगळं फ्राय करून हो काढून घेतलंय कुरकुरीत झाले मस्त मग टेस्ट घेतली थोडीशी मेन आलं लसूण पेस्ट असतं इथं जास्त प्रमाणात घ्यायची आणि लाड चिकन किती घेतले 1.5 किलो चिकन 1.5 किलो घेतले पीस केले तिथे थोडेसे छोटे छोटे मिरची आणि एक कांदा घेतलेला शिमला मिरची आणि कांदा एक एक घेतलेला आणि टोमॅटो केचप पण लागतो पण आता आपल्याकडं नाही जे साहित्य घरात हे उपलब्ध त्याच्यामध्ये ती बनवते थोडंसं मीठ टाकायचं थोडंसं एकदम आता विनेगर टाकायचं आहे थोडंसं रेड चिली सॉस एकदम थोडासा आणि हे डार्क सोया सॉस टाकतो मी आता अंदाजानेच घेतले तिने सगळं मला अंदाजाने असेल हो छोट बारक स्पून असतो ना आपला थोडीशी शेजवान चटणी टाकणार आहे जर शेजवान चटणी नसेल पिझ्झा पास्ता सॉस टाकला तरी चालतो पण ते काही नेसेसरी नाही आहे म्हणजे जर आपल्याला आवडत असेल तरच आता चिली फ्लेक्स टाकूया ते पण जर आवडत असतील तर टाकायचं नाही टाकलं तरी गरजेचं नाही गरजेचं नाही ओरिगॅनो पावडर पण जर आवडत असेल तर टाकायची नाहीतर नाही टाकली तरी चालते थोडं थोडंच ॲड करते याच्या चांगलं मस्त मिक्स करून टाकतो कलर बघा मस्त वाटतो छान आला तरी एक गोष्ट नाही आहे ना टोमॅटो टोमॅटो सॉस इथे जरा शिजून द्यायचं हे 2 मिनिट आता आपण चिकन चिली बनवतो त्याची ग्रेव्हीसाठी आपल्याला जी ग्रेव्ही असते त्यासाठी हे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे मी हे 2 चमचे घेते आणि त्याच्यात मी पाणी मिक्स करणार आहे तुम्हाला जसं जे म्हणजे जशी तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल कमी जास्त तसं तुम्ही ठेवू शकता ते वाढवलंस कॉर्नफ्लॉवर ना हो थोडंसं घट्ट जर ग्रेव्ही हवी असेल तर घट्ट ठेवू शकता जसं आपल्याला आवडत असेल तसं हे असं मिक्स करून घ्यायचं चिकन वांग की मस्त दिसते एकदम कुरकुरीत लागते असंच खायला खूप छान लागते आणि फ्राय पण मस्त झाले कच्चं अजिबात राहिलेलं नाही आपण हे 2 मिनटं ठेवलेलं शिजत मस्त भाज्या त्यातल्या नरम झाल्यात शिमला वगैरे कांदा मस्त ते मिक्स झालं आता हे जे चिकन आपण तळून घेतलेलं ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता ही झाली ड्राय चिकन चिली
म्हणजे ही अशीच पण आपण खाऊ शकतो, पण जर ग्रेव्ही हवी असेल तरच हे कॉर्नफ्लॉवरचं जे आपण पाणी केलंय तरच ते टाकायचं. अच्छा, असं पण किती छान दिसतंय, मस्त दिसतंय. आता काय करते, आता आपल्याला ग्रेव्ही पाहिजे, त्याच्यामुळे आपण एकदम नाही सगळं टाकायचं, थोडं थोडं ॲड करत राहायचं. याच्या गॅसची फ्लेम कशी ठेवली, स्लोच स्लोच ना. पहिलं थोडंसंच टाकते मी. ग्रेव्ही हलवून हलवून टाकायला लागतं ना. ग्रेव्ही आम्हाला जास्तच आवडतं, त्याच्यामुळे मी ते सगळं टाकलं. तर चांगलं मिक्स करून घेऊया ते शिजेपर्यंत, तिचा कलर चेंज होईल, आता पूर्ण ट्रान्सपरंट होईल ते. आता आपण थोडंसं अजून पाणी ॲड करूया. घट्ट झाले जास्त, घट्ट झालं ते. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कलर पाहिजे असला तर तुम्ही फूड कलर पण वापरू शकता. आपण कलर वगैरे काहीच टाकलेलं नाही. आता हे किती वेळ शिजून द्यायचं, हे 2 ते 3 मिनिटं ह्याला शिजून द्यायचं मध्यमाचे वर. हो, आता हे छान परतून घेतलं मस्त. आता ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, अजिनोमोटो पण टाकला जातो, पण तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही टाकला तरी त्याची टेस्ट चांगलीच लागते. छान आपलं रेडी झालं. तर आपली ही चिकन चिली ग्रेव्हीवाली तयार झाली खाण्यासाठी. तर ताईनं बनवली, मी टेस्ट घेते कशी लागते. गरम आहे अजून, गरम मस्त येमी येमी छान झाली टेस्ट, एवढी भारी आली ना मस्त. तर आजची ही रेसिपी माझ्या ताईने बनवलेली चिकन चिली तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. आणि साहित्य बघा, जे नाही ते आपण सोडून द्यायचं, जे आहे त्याच्यातच करायचं. तर तिनं बनवली मुलीनं माझ्या, तर कशी झाली ती मला नक्की सांगा कमेंटद्वारे. आणि रेसिपी आवडली तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.